कोपरगाव शहरामधील खडकी भागामध्ये ऐन रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी एका माथेफिरून धारदार कुऱ्हाडीनं पत्नीसह 3 महिन्यांच्या चिमुरड्या मुलीच्या डोक्यात घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 7:30 घडली. या घटनेमध्ये त्याची वयोवृद्ध सासू गंभीर जखमी झाली आहे. तर घटनेनंतर आरोपी गणेश भीमराव खरात 35 हा स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. या प्रकरणी आरोपीच्या सासूनं दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. या थरारामुळे खडकी परिसर हादरून गेलाय. गौंडी काम करणारा आरोपी गणेश खरात हा पत्नी सुकेशनी उर्फ गौरी 2 मुलं आणि 3 महिन्यांच्या मुलीसह खडकी भागामध्ये राहत होता. मुलीच्या रूपानं तिसरं अपत्य झाल्यामुळे गौरी यांची महिनाभरापूर्वी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे आराम मिळावा म्हणून लेकीला माहेरी नेण्यासाठी आरोपीची सासू रुक्मिणी सुभाष गवई 68 राहणार कोल्हारा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या सोमवारी खडकीला आल्या होत्या. दरम्यान मंगळवारी सकाळी 7:00 आरोपीनं गौरी यांच्याशी शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकतीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असल्यामुळं तिनं नकार दिला असता याचा राग अनावर होऊन आरोपी गणेश यानं घरामध्ये पडलेली धारदार कुऱ्हाड उचलून काही क्षणामध्ये पत्नी गौरीसह शेजारी झोपलेली चिमुरडी सोनिया हिच्या डोक्यात घालून त्यांना जिवे मारलं. तर सासू रुक्मिणी गवई यांच्याही डोक्यामध्ये कुऱ्हाड मारून त्यांना जबर जखमी केलंय. आई आणि बहीण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्याचं पाहून भावंडांनी हंबरडा फोडला. आसपासचे लोक जमा होण्यापूर्वीच आरोपी गणेश यानं स्वतःहून तडक शहर पोलीस ठाणं गाठून खून केल्याची कबुली दिली. जखमी अवस्थेमधील रुक्मिणी गवई यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळं पुढील उपचारासाठी त्यांना शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सागर पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी गवई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आज सकाळी सुमारे 9 वाजता आमच्याकडे गणेश भीमराव खरात नावाचा इसम पोलीस ठाण्यात आला आणि त्याने माहिती दिली की त्याने त्याचे राहते घरी त्याची पत्नी सुकेशनी वय 25 वर्ष व त्याची मुलगी सोनी वय 3 महिने यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांना जीवे ठार मारले. त्याचप्रमाणे त्याची सासू रुक्मिणी सुभाष गवई वय 48 राहणार बुलढाणा हिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याची माहिती आम्ही आमच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करून आम्ही घटनास्थळी रवाना झालो. सरकारी पंच घेतले, घटनास्थळी जाऊन बघितलं तर सदर गणेश खरात याने त्याची पत्नी हिला सकाळी 7:00 ती झोपेतून उठली असताना उठल्या तिच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचे 3-4 घाव घातले आणि ती रक्त भंबाळ होऊन गतप्राण झाली. त्यानंतर बाजूलाच झोपलेली 3 महिन्याची मुलगी तिलासुद्धा त्याने डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा दांडा मारून तीसुद्धा नाकातोंडातून रक्त येऊन गतप्राण झाली आणि त्यानंतर घराच्या बाहेर येऊन चुलीजवळ बसलेली त्याची आई व सासू हे तिथे चहा पित असताना सासूच्या डोक्यातसुद्धा त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. तेव्हा आईने त्याला अडवलं, तशीच कुऱ्हाड सोडून तो तिथून पळून पोलीस ठाण्यात आलेला आहे. या संबंधाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही रुक्मिणीबाई हिला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार झाल्यानंतर शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सदर महिलेची तक्रार नोंदवून आरोपीविरुद्ध 302-307 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत. सदर ठिकाणी श्वान पथकालाही प्राचारण केलं होतं. श्वान पथकाने कुऱ्हाडीचा दांडा वास घेतल्यानंतर सदर आरोपीपर्यंत तो पोचलेला आहे. आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा आहे आणि आयविटनेस पण आहेत.
त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. साहेब, खुनाचं नेमकं कारण काय कळालं? खुनाचं फिर्यादी रुक्मिणीबाई यांनी सांगितलं की तिची मुलगी सुकेशनी हिचं 3 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झालेली आहे आणि त्यानंतर मागील 1 महिन्यापूर्वी तिचं कुटुंब नियोजनाचं शस्त्रक्रिया झालेली आहे. शस्त्रक्रिया झाल्यामुळं ती आपल्या पतीला शरीर संबंध करू देण्यास नकार देत होती आणि पती ऐकत नसल्याने त्याला समजावण्यासाठी सासू बुलढाण्यावरून इथं आली होती. सासूने समजावून देखील पती ऐकत नव्हता आणि त्यामुळे ते रात्री एकाच बिछाण्यावर तिघही झोपलेले होते, पती पत्नी आणि मुलगी. आणि त्यानंतर सकाळी ही घटना घडलेली आहे, त्यामुळे निश्चितच शस्त्रक्रिया झालेली पत्नी असल्यामुळं हे कारण संयुक्तिक असं वाटत आहे. तरी आम्ही आरोपीकडे सखोल तपास करीत आहोत. श्वान पथक आणि न्यायवैद्यकीय पथकानं घटनास्थळी येऊन पाहणी केली तर या घटनेचा पुढील तपास जाधव करतायत. सर्वत्र रंगपंचमी सणाची धामधूम चालू असताना खडकीमध्ये हा थरार घडलाय. तर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आरोपीच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले कुऱ्हाड जप्त केली आहे. तर रंगपंचमीला सुन्न करणारी घटना घडल्यामुळं खडकी परिसर हादरून गेलाय. तुम्ही इकडे कशासाठी आले होते? तुम्हाला काय म्हणलं नाही का त्याने शिव्या बिव्या द्यायच्या अगोदर डायरेक्ट मारायला सुरुवात? किती वाजता झाले हे? झालं म्हणजे उलट झालंय सगळे. किती मुलं आहेत आता तुमच्या मुलीला? किती किती वयाचे? वय किती आहे पोरांचे? छोटे छोटे मुलं आरोपी गणेश खरात याला वयोवृद्ध आई आणि आजी आहेत. त्याचा एक भाऊ बाहेर गावी असतो, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.